स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा। आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खानापूर तालुक्यात अव्वल आली। विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन। तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू। आमचा पत्ता ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा। थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी। युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे। शासन हा हत्ती आहे आणि या हत्तीला धक्का दिल्याशिवाय तो पुढे सरकत नाही असं म्हटलं जातं। विटा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतरणाच्या हत्तीला कोर्टाने ढकललं, इथल्या नागरिकांनी त्याला धक्का मारण्याचा प्रयत्न केला, तरी देखील हा हत्ती जो आहे तो पुढं सरकायचं नाव घेत नाही। त्यामुळं आता या हत्तीला पुढं कसं ढकलायचं असा प्रश्न पडलेला आहे अळसन आणि परिसरातील 15 गावांना। या ग्रामीण विभागाच्या नावाचं आणि हक्काचं असलेलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ती गेली अनेक वर्ष विटा शहरातून स्थलांतरणाचा प्रस्ताव होऊन देखील ते ग्रामीण भागामध्ये अळसन देते, स्थलांतरित होत नाही। नेमके या सगळ्यामागं कारणं काय आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे वज्रधारी न्यूजने। विटा शहरात असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अळसंद या गावात स्थलांतर करावे असा आदेश उच्च न्यायालयाने आरोग्य विभागाला दिला। या निर्णयावर आरोग्य विभागाने कोणतीही अंमलबजावणी केली नाही। यानंतर 2017-2018 या वर्षी सरपंच इंदुमती जाधव यांनी यावर पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली। यावर निर्णय देताना हे प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ अळसंद या गावी स्थलांतरित करावे असा शासनास आदेश दिला। शासनाने यावर अध्यादेश देखील काढला, पण यापुढे काहीही झाले नाही। या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या 18 पैकी 15 गावांतील ग्रामसभांचा ठराव अळसंद या गावाच्या बाजूने आहे। यासाठी पंचायत समितीचा ठराव झाला आहे, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव झाला आहे, इतकंच नव्हे तर जिल्हा नियोजन समितीचा ठराव देखील झाला आहे। सरकारचा अध्यादेश आलेला असताना आरोग्य विभागाच्या या हत्तीला हलण्यापासून कोण थांबवतंय याचा शोध घेण्याचा प्रयत्न वज्रधारी न्यूजने घेतला। या संदर्भातील याचिकाकर्ते नितीन जाधव याबाबत सांगतात। विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे आळसन आणि परिसरातील 15 गावांच्या हक्काचं असून त्या कार्यक्षेत्रामध्ये येणारी गावं आळसन, बाळवणी, कळंबी, ढवळेश्वर, पंचलिंगनगर, कमळापूर, तांदळगाव, बलवडी, जाधवनगर, वाझर, खंबाळे, त्याचबरोबर कारवे आणि यासह 15 गावांचं हे हक्काचं प्राथमिक आरोग्य केंद्र असून हे पूर्वीपासून विटा येथे आहे। परंतु नाहक परिसरातील ग्रामस्थांना आणि नागरिकांना वैद्यकीय सेवा घेण्यासाठी विटा येथे जावं लागत आहे। 15-20 किलोमीटरचा प्रवास नाहक करावा लागत आहे आणि अपघात झाल्यास किंवा सर्पदंश झाल्यास किंवा शारीरिक दुसऱ्या वेदना निर्माण झाल्यास या ठिकाणाहून विटा येथे उपचारासाठी जावं लागतं आणि यामध्ये भरपूर वेळ जातो। याकरता गेली 10 वर्षापासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद येथे स्थलांतरित व्हावं यासाठी आम्ही शासन दरबारी व मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी पाठपुरावा केलेला असून उच्च न्यायालयाने आळसंद येथे स्थलांतरित व्हावं यासाठी शासनास आदेश दिलेले होते। मात्र शासनाकडून गेली 7-8 वर्ष दिरंगाई झालेली होती। आत्ता पुन्हा या ठिकाणी मी उपसरपंच असताना नितीन जाधव म्हणून स्वतः मी याचिका दाखल केलेली होती, त्याचबरोबर विद्यमान सरपंच आमच्या मातोश्री इंदुमतीताई जाधव यांनीसुद्धा या ठिकाणी गेल्या 2 वर्षापूर्वी पुन्हा हे प्राथमिक आरोग्य केंद्र अजून स्थलांतरित होत नाही म्हणून याचिका दाखल केलेली होती। त्यानुसार शासनाने तात्काळ स्थलांतरित करण्याचे शासनास आदेश दिले। शासनानेसुद्धा गेल्या वर्षी 18-19 मध्ये अध्यादेश जारी केला आणि सदरचे
प्राथमिक आरोग्य केंद्र आळसण येथे स्थलांतर करण्याचा आदेश दिला, परंतु अद्याप त्याची पुढे वरिष्ठ कार्यालयांच्याकडून जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही। यामुळे परिसरातील सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये ग्रामस्थांना अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागतात आणि हेळसांड होती। तर आमची 15 गावातील सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की हे प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ या ठिकाणी स्थलांतरित करून आरोग्याच्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून द्याव्यात अशी माझी शासनाकडे नम्र अशी विनंती आहे। तर हे हक्काचं जे आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे आळसणमध्ये आपण तात्काळ या ठिकाणी स्थलांतरित करा, अन्यथा आम्ही पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मोठा या ठिकाणी संघर्ष उभा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। जिल्ह्याचे पालकमंत्री सो नामदार जयंतरावजी पाटील साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सो चौधरी साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे CEO डुड्डी साहेब, त्याचबरोबर विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर, माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक साहेब, या सर्वांना माझी विनंती आहे की आपण हे प्राथमिक आरोग्य केंद्र आळसण येथे स्थलांतर करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावे, अन्यथा पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी आळसण आणि परिसराच्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन उभा करण्याशिवाय आमच्या समोर पर्याय राहणार नाही। ते आळसणमध्ये आपल्या आरोग्य केंद्र यावं, विट्याचे जे आरोग्य केंद्र आहे ते आळसणमध्ये स्थलांतर व्हावी, अशी सगळ्या पुरुषांची किंवा स्त्रियांची सगळ्यांची सोय व्हावी अशी 15 ते 20 गावांच्या लोकांची इच्छा आहे। त्याप्रमाणे आम्ही भरपूरपर्यंत कोर्टापर्यंत मागणी करून आमचे जे हे पाठपुरावे केले होते ते आमची इच्छा पूर्ण व्हावी आणि हे आम्हाला स्थलांतर व्हावे ही माझी कळकळीची एक विनंती आहे। आता सध्याच्या ह्याच्या जे डिलिव्हरीचे असतात किंवा ॲक्सिडेंट एखादं झालेलं असा इमर्जन्सी जास्त असेल ती वेळात वेळ काढून इथल्या इथं जेवढी सोय होईल तेवढं आम्हाला आमची इच्छा आहे की सर्वांची सोय व्हावी आणि ह्यात आम्हाला लाभ मिळावा। गेले 10 वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्र आळसणमध्ये स्थलांतर करण्यात गेली 10 वर्षे झालं चालू आहे। ह्या भागामध्ये आज एवढी गावं असताना आज 10 वर्षे झालं याचा पाठपुरावा करून हायकोर्टाचा निकाल असून मुंबई उच्च न्यायालयाचा हे जे जहार असून हे जे कोण दखल घेत नाही शासन दरबारी। सरकारने याबाबत सुचवलेल्या सर्व अटींची पूर्तता ग्रामपंचायतीने केली आहे असे नितीन जाधव म्हणत आहेत। याबाबत स्थानिक आमदार अनिल बाबर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। या संदर्भात आम्ही स्थानिक आमदार अनिल बाबर यांच्याशी संपर्क केला असता ते सांगतात की ग्रामपंचायतीनं दिलेली जागा स्मशानभूमी शेजारी असल्यामुळं आरोग्य विभागाला ही जागा पसंत नाही। स्मशानभूमी शेजारी नसलेली जागा शोधेपर्यंत अनेक ग्रामस्थांना स्मशानभूमीजवळ करण्याची वेळ आलेली आहे, तरी देखील या आरोग्य केंद्राचा प्रश्न मिटत नाही। जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता ते सांगतात की ग्रामपंचायतीने आम्हाला भाडे तत्वावर जरी जागा उपलब्ध करून दिली तरी देखील आम्ही त्या ठिकाणी हे आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्यासाठी तयार आहोत। दुसऱ्या बाजूला या याचिकाकर्ते नितीन जाधव हे सांगतात की ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिलेली आहे, याचबरोबर ज्या शर्ती आरोग्य विभागाने घालून दिल्या गेलेल्या आहेत त्या शर्तीसुद्धा ग्रामपंचायत पूर्ण करत आहे। या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतरण रखडण्यामागे अन्य काही कारणे आहेत का याचा शोध घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला। हा वाद आळसण येथील जागेचा नसावा, तो वाद विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 2.25 एकर जागेच्या संदर्भातला असावा। ती जागा नेमकी कुणाची, नगरपालिकेची की पंचायत समितीची, ह्या जागेवर नेमका डोळा कुणाचा आहे यासाठी सदरचं प्राथमिक आरोग्य केंद्र रखडलेलं असेल किंवा रखडवण्यात आलेलं असावं, कारण 2.25 एकर जागा मेन हायवे टच आहे आणि त्या जागेवर डोळा असणं साहजिक आहे आणि ती जागा कुणाची
तुला का मला या वादात हा आरोग्याचा प्रश्न रखडला आहे आणि या वादासाठी 18 गावातल्या लोकांच्या आरोग्यासाठी खेळ केला जातो आहे, त्यांना त्यांच्या आरोग्याची हेटाळणी केली जाते, 20 किलोमीटर त्या लोकांना यावं लागते, ही खेदाची बाब आहे. आमदार म्हणत आहेत की ग्रामपंचायतीने दिलेली जागा स्मशानभूमी शेजारी आहे त्यामुळं ती आरोग्य विभागाला पसंत नाही. आरोग्य विभाग म्हणत आहे की ग्रामपंचायतीने भाडे तत्वावर जरी जागा दिली तरी देखील आम्ही त्या ठिकाणी आरोग्य केंद्र स्थलांतरित करू. राजकीय आणि प्रशासकीय गोंधळामध्ये आळसंद आणि परिसरातील 18 गावांच्या आरोग्याची ससे होलपट मात्र सुरूच आहे. कोर्टाने आदेश दिला, GR निघाला, ग्रामपंचायत त्यांना जागा देण्यास तयार आहे, तरी देखील प्रशासन त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते स्थलांतरित करत नाही. आता तरी प्रशासन तातडीनं या प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्थलांतरण करणार का की राजकीय अनिच्छा आणि प्रशासकीय गोंधळ या दोघांच्यामध्ये आरोग्याची ग्रामीण लोकांच्या आरोग्याशी खेळत राहणार, हा खरा प्रश्न आहे. सागर गोतपागर, वज्रधारी न्यूज, विटा. शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता ST स्टँड पाठीमागे, श्रेयशी लेडी शॉपी, विजया मेडिकल जवळ, विटा. आजच भेट द्या.